नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। मुगाच्या डाळीची आमटी करण्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक लहान साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय। एक लहान साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा टेचून घेतलेल्या आहेत। अगदी छोटा तुकडा मी खोबऱ्याचा घेतलेला आहे। खोबरा असं उभे काप देऊन कट करून घेतलेले आहे। 1/2 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा माझा घरगुती काळा मसाला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी घेतली आहे। चवीनुसार मीठ लागणार आहे। सगळ्यात आधी मी हे खोबरं आणि लसूण आणि आलं आपल्याला टेचून घ्यायचंय। थोडंसं जाडसर टेचायचंय। तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण असं टेचून घातलं की एकदम छान टेस्टी होते। थोडी कोथिंबीरही घेतली मी। मी इथे वाळलेलं खोबरं वापरलंय, तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। आपलं हे थोडंसं जाडसर कुटून झालेलं आहे। आता आपण आमटी तयार करून घेऊया। आपल्याला असंच जाडसर कुटायचंय, जास्त बारीक करायचं नाही। मी गॅसवर कुकर ठेवलाय, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते। तेल गरम होऊन देणार आहे। तेल गरम झालंय, मोहरी आणि जिरे घालते मी। त्यातच आपल्याला टेचलेला लसूण घालायचा आहे। आता आपण यामध्ये कांदा घालूया। कांदा 2 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेणार आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कांदा थोडासा लाल झालेला आहे। आता आपण खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर जे टेचून घेतलेलं आहे ते घालूया आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया। 1 मिनिटभर मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहे। ही आमटी आपण भात, चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकतो, खूप छान होते। एकदा ह्या पद्धतीने नक्की आमटी करून पहा। कांदा टोमॅटो मी परतून घेतलेला आहे। आता आपण पावडर मसाले घालूया। हळद, गरम मसाला, काळं तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडी कोथिंबीर घालते मी। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे। एक मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 मिनिट मी व्यवस्थित परतून घेतलेले। आता आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचंय। मी साधारण 1 तांब्या गरम पाणी घातलेलं आहे। तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ते अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता। आता चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात, कुकरचं पूर्ण प्रेशर निघून गेले। आता आपण झाकण काढूयात। वरतून थोडी कोथिंबीर घालते मी आणि आमटी एका बाउलमध्ये काढून घेते। खूप छान झाली आमटी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुगाच्या डाळीची आमटी तयार करून झाली। एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।